अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। पक्षी निरीक्षण भाग 2 आज आपणासमोर आणत आहे। पक्षी हा पर्यावरणातील महत्त्वपूर्ण घटक असून पर्यावरण संतुलनामध्ये त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते। मुख्यत्वे करून सांगायचं म्हणजे 2010 ते 2015 या 5 ते 6 वर्षांमध्ये मी ज्या भागामध्ये राहत होती त्या ठिकाणी खूप निरनिराळे वेगवेगळे प्रकारचे पक्षी येत होते। आजूबाजूच्या झाडांवर सकाळी अनेक पक्षी येऊन बसत होते। विरंगुळा म्हणून मी त्या पक्ष्यांना बरेच दिवस बघत राहायचे आणि हळूहळू या पक्ष्यांमुळे मला पक्षी निरीक्षणाचा छंद लागला। त्या पक्ष्यांचे फोटो आणि व्हिडिओ घ्यायला मी एक नवीन कॅमेरा विकत घेतला। सुरुवातीला फोटो काढणे व्हिडिओ घेणे हे मला अजिबातच जमत नव्हतं, कारण कॅमेरा घेऊन फोटो काढायला आपण बाहेर गेलो तर पक्षी चटकन निघून जायचा, उडून जायचा। हळूहळू त्या गोष्टीचे मला ज्ञान मिळू लागले आणि त्या पक्ष्यांबरोबर मी बराच वेळ घालवू लागले। उन्हाळ्यात तर अगदी 45 ते 48 तापमानात सुद्धा 100 ते 150 वेगळे वेगळे पक्षी बाजूच्या उमराच्या झाडावर बसलेले दिसायचे। ते उमरांची फळं खात बसलेली असायची। शक्यतो सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या अगोदर बर्ड वॉचिंग केले जाते। या दोन्ही वेळेस पक्षी जास्त ऍक्टिव्ह असतात। तसेच सूर्यप्रकाश योग्य कोणात असल्याने पक्षी दिसतातही आणि व्यवस्थित आपल्याला त्यांचे फोटो पण काढता येतात। ह्या माझ्या पक्षी निरीक्षणाची गंमत अशी आहे की आजवर मला चिमणी, कावळा आणि 1-2 प्रकारचे पक्षी सोडून म्हटलं तर इतर पक्षी दिसलेच नव्हते, पण एकदा हे वेड लागले आणि एक एक पक्षी अगदी खास माझ्या भेटीला यावा तसे मला दर्शन देऊ लागले। खरे तर शहर असो किंवा शेत, पक्षी प्रत्येक ठिकाणीही असतातच, फक्त आजवर माझे लक्ष मात्र त्याकडे कधी गेले नव्हते। अगदी बाहेर न जाताही टेरेसमध्ये धान्य ठेवायची व पक्ष्यांना बसता येईल अशी एखादी जर रचना आपण करून ठेवली तर काही दिवसातच पक्ष्यांची वर्दळ तेथे सुरू होते आणि घर बसले आपल्याला पक्षी निरीक्षणाचा आनंद घेता येतो। हे जे काही पक्ष्यांचे फोटो आणि व्हिडिओ मी घेतलेले आहेत ते अगदी माझ्या टेरेसमधनं, गॅलरीमधनं किंवा घराच्या खिडकीमधनं घेतलेले आहेत। माझे अहोभाग्य असे की ह्या पक्ष्यांचे टिपणं घ्यायला, ह्या पक्ष्यांचं निरीक्षण करायला, पक्ष्यांचं चित्रीकरण करायला मला बाहेर कुठे जावे लागले नाही। ते पक्षी माझ्या भेटीला सकाळी आणि संध्याकाळी जसे आजूबाजूच्या झाडांवर येऊन बसत होते, ही पक्ष्यांचे फोटो आणि व्हिडिओ मी त्यावेळेला जे घेऊन ठेवलेले होते आपल्या सर्वांबरोबर शेअर करावं असे वाटले आणि त्यातील काही निवडक फोटो आपणासमोर मी शेअर करत आहे।
पक्षी निरीक्षणासाठी सकाळची वेळ नेहमी फारच सोयीस्कर असते, कारण रात्रभराच्या उपवासानंतर पक्षी सकाळी अन्न शोधण्यासाठी बाहेर पडतात. दुपारच्या उन्हाच्या वेळी पक्षी आडोशाला दडून बसतात, त्यामुळे पक्ष्यांचे फोटो आणि व्हिडिओ घेणे हे थोडे कठीणच असते. तसेही म्हटले तरी पक्ष्यांची जर व्हिडिओ काढायचे आणि फोटो घ्यायचे म्हटलं तर थोडे कठीणच आहे. पक्ष्यांना त्वरित कळून जाते आणि ते उडून जातात. जेथे आपण पक्षी निरीक्षण करतो शांत निवांतपणे आपल्याला त्यांचे फोटो काढावे लागतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता.